तुम्ही पीत असलेल्या दुधामध्ये कुणीतरी विष कालवते. बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या पारनेर जवळच्या नागेशवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केमिकल पासून बनावट दूध तयार करून डेअरीवर विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आलंय. आरोग्याला हानिकारक केमिकल पासून दूध तयार करण्यात आलं आणि 160 लिटर दूध डेअरीवर विकत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी हा सगळा मुद्देमाल केमिकल पावडर जप्त करण्यात आलेली आहे. आप्पासाहेब थोरवे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध सुद्धा पोलीस घेत आहेत. याचा विषारी दुधाचा धंदा किती दिवसांपासून सुरू होता याचा देखील तपास केला जातोय. पण या कारवाईमुळे बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊया. आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे आपल्याशी जोडले गेलेत. विष्णू, मोठी कारवाई केलेली आहे बीड पोलिसांनी, 160 लिटर हे विषारी दूध जप्त केलंय, काय आणखी तपशील आहे? नक्कीच, बीड पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पाटोदा ठिकाणच्या अनेक गावांमध्ये अशा पद्धतीचं भेसळयुक्त दूध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. मुख्यत्वे करून प्रत्येकाच्या घरामध्ये दूध सकाळी सकाळी पोहोचतं. मात्र आता दुधाची जी कमतरता आहे हे भरून काढण्यासाठी हे लोक जे आहे ते भेसळयुक्त दूध निर्माण करतात आणि जे कमी पडलेलं दूध आहे ते कुठंतरी पुरवठा करता यावा यासाठी ही सगळी प्रक्रिया असते. मात्र पोलिसांचं याकडे लक्ष गेलं आणि पोलिसांना ज्या माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. या अगोदरही अशा पद्धतीच्या कारवाया झालेल्या आहेत. खवा सुद्धा भेसळयुक्त बनण्याच्या अनेक घटना बीड जिल्ह्यामध्ये समोर आल्या, त्यानुसार पोलिसांनी कार्यवाही केली. आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातले हे प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कार्यवाही केलेली आहे, पर्दाफाश केलेला आहे खरं तर. मात्र या मागं आणखीन कोण आहे हे तपासणं मात्र गरजेचं आहे आणि पोलीस ते करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. जी विष्णू, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.